आणि त्या पद्धतीनं सांगितल्याप्रमाणे अभ्यास करावा. सर्वांना ईदच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सर, सुरू करा तुम्ही. आराम सर, करा सुरू। हॅलो, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू। विद्यार्थी मित्र, मी संजय राऊत सर, सोमय विद्या मंदिर साखरवाडी। पहिल्या लेक्चरला तुम्हाला परिमेय संख्या म्हणजे काय ते समजून सांगितलं होतं आणि परिमेय संख्येवरील क्रिया। माझ्याकडे जे दोन लेसन आलेले परिमेय संख्यावरील क्रिया आणि बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त, तर त्यामधील परिमेय संख्येवरील क्रिया हा जवळपास अर्धा लेसन आपला झालेला होता। आता अर्धा लेसन आज आपण संपवणार आहोत आणि पुढच्या तासाला ज्यावेळेस माझा तास असेल त्यावेळेस बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त हा लेसन आपण संपवू। तर मित्र, पुन्हा एकदा तुम्हाला थोडीशी आठवण करून देतो, परिमेय संख्या म्हणजे काय, आपण काय शिकलो होतो मागच्या वेळेस। काही विद्यार्थी ऍबसेंट असतील मागच्या वेळेस, तर थोडस कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। कोणतीही संख्या जी पी छेद क्यू या स्वरूपात लिहिता येते, म्हणजे पी म्हणजे अंश आणि क्यू म्हणजे छेद, की ज्यामध्ये अट अशी आहे, कंडिशन अशी आहे की क्यू इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे छेद हा शून्य असला पाहिजे, छेद शून्य नको, तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो। मग मागच्या वेळेस आपण बरेच उदाहरणं घेतले, समजा मी पी च्या जागी 2 घेतला आणि क्यू च्या जागी -3 घेतला, तर ही झाली तुमची परिमेय संख्या, 2/-3, 2/-3 ही परिमेय संख्या झाली। पण समजा मी 5/0 जर घेतली तर ही परिमेय संख्या होणार नाही, कारण ह्या अटीत बसत नाही, छेद क्यू इज नॉट इक्वल टू झिरो, इथं शून्य दिलेलं आहे म्हणून ही परिमेय संख्या होणार नाही। तर यावर आधारित सुरुवात फक्त तुम्हाला आठवण करून दिली की आपण अशा पद्धतीने घेतलं होतं, तर यावर आधारित आपण उदाहरणं घेत होतो विद्यार्थी मित्र, ते उदाहरण आपण आता कंटिन्यू करू। पुढचे उदाहरण, तर ते तुम्हाला बेरीज, मागच्या तासाला मी बेरीज, वजा बाकी, गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया शिकवल्या होत्या परिमेय संख्येचे। उदाहरणं येतात ते उदाहरणं काही घेतले होते, काही परीक्षेला आलेले उदाहरणं घेतले होते बॅक एक्झामला, तसेच आज आपण काही उदाहरणं पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र, हे एक उदाहरण आहे, पहा तुमच्या पुस्तकामध्ये आहे, शिष्यवृत्तीच्या पुस्तकामध्ये हे उदाहरण दिलेलं आहे। आता मागच्या तासाला सुद्धा बरेच उदाहरणं घेतले होते मी, अशा प्रकारचं जर उदाहरण आलं तर कशा पद्धतीने आपण कमीत कमी वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करायचा। आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिली परिमेय संख्या अधिक दुसरी अधिक तिसरी असे 3 परिमेय संख्यांची बेरीज दिलेली कंसामध्ये आणि वजा एक दुसरी परिमेय संख्या दिलेली। आता तुम्हाला माहिती आहे पहिले कंस सोडवावा लागेल, तुम्हाला पहिले काय सोडवावं लागेल, कंस, आणि कंस सोडवल्यानंतर मग पुढची क्रिया करायची। त्याच्यावर काय करता येऊ शकतं याचा विचार तुम्ही केला पाहिजे सगळ्यांनी। तर तुम्ही जर नीट विचार केला तर या ठिकाणी छेद पाई इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, छेद छेद समान जर असेल तर डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी करता येते, मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं। मग इथे छेद समान कसा करता येईल याचा विचार केला गेला पाहिजे। तर तुम्हाला शिकवलेला असेल बा की ज्या वेळेस छेद समान नसतो त्यावेळेस छेद समान करावा लागतो, मग इथे छेद 2, 3 आणि 4चा छेद समान करण्यासाठी काय करता येईल, तर याचा एलसीएम काढावा लागेल, लसावी म्हणतात त्याला, 2, 3 आणि 4चा लसावी काढावा लागेल। तो जर लसावी तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर तो लसावी 12 येतो। आता लसावी काढण्याची पद्धत तुम्हाला शिकवलेली असेल शाळेत झालेलं असेल, 2 मिनिटात सांगतो तुम्हाला मी।
अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लसा निकालू शकता. समजा दोन तीन चार आपण घेतलं आणि याला भाग द्यायचा. समजा आता मी दोन अंक घेतो, बे एक बे, दोन आणि तीन लगत नाही, तीन जरा बे दोन एक चार. त्यानंतर परत दोन आणि भाग दिला कारण इथे तीन आला जात नाही, तीन जरा बे एक बे आणि आता तीनच राहिला भाग म्हणून तीनला तीनने भागते. आणि या संख्यांचा गुणाकार जर केला तर तो किती येईल? पाच, तीन दुने सहा, सहा दुने बारा. आणि म्हणून यांचा लसागा आपण बारा घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला लसावी काढता आला पाहिजे. मी इथे लसावी काढून दाखवला, तीन दुने सहा, सहा दुने बारा. त्याचा लसावी समजा बारा आला तर पुढची स्टेप कशी येईल पा? याचा लसावी जर बारा आला पा, इथं बारा लिहिला मी, मग प्रत्येक छेद हा बारा करण्यासाठी कशाने गुणावं लागत ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता दोनाला कशाने गुणलं तर बारा येतील, बेस बारा, सहाने गुणलं म्हणून अंशाला सहाने गुणायचं, सहा एक सहा अधिक. तीनाला कितीने गुणलं तर बारा येतील, तीनाला कितीने गुणलं तर बारा येतील, तीन चौक बारा, चारने गुणलं आणि म्हणून अंशाला चारने गुणायचं, चार दुने आठ अधिक चाराला कितीने गुणलं तर बारा येतील, चार त्रिक बारा तीनने आणि म्हणून या अंशाला म्हणजे तीनाला तीनने गुणा, तीन त्रिक नऊ. या पद्धतीने आपण काय केलं, लसावी घेऊन छेद समान करून घेतले. आता पुढचं स्टेप खूप सोपी झाली, याची बेरीज करा. आठ सहा किती होतील, चौदा, चौदा आणि दहा, चौदा आणि नऊ तेवीस, तेवीस छेद बारा आले वजा तेवीस छेद बारा. आणि आता लक्षात ठेवायचं, ही संख्या आणि ही संख्या सारखीची, मग परिमेय संख्या आहे जी, प्रश्नच नाही, सारखी, सारख्या संख्येतून सारखी संख्या जर वजा झाली तर आन्सर झिरोच येतो. किंवा आपल्या पद्धतीने केलं तर बारा छेदी तेवीस मधून तेवीस गेले, अंश शून्य, शून्य अंश असला तर उत्तर शून्य असतं, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कमीत कमी वेळेत एक्झाम्पल सुटू शकतो. ज्यांना लिहून घ्यायचं ते लिहून घेऊ शकता पटकन. एक मिनिट देतो वेळ. आणि परीक्षेमध्ये इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात चार वेगवेगळ्या प्रकारचे, हे बी माहिती तुम्हाला, एक शून्य दोन चार काय किती तिथे जे ऑप्शन बरोबर असेल. समजा शून्य बी ठिकाणी दोन नंबर असेल तर दोन नंबरच्या ठिकाणी वरतून गोल करायचं, हे तुम्हाला माहितीच सगळ्या. मला वाटतं सगळ्यांचं लिहून झालं असेल. आता पुढचं एक्झाम्पल पाहू. हे सुद्धा तुमच्या पुस्तकातलं उदाहरण आहे. एक मिनिट वेळ देतो, सोडवण्याचा प्रयत्न करा. अहो कोण सोडवतो, मग मी सोडवतोच नंतर.
पहिले कंसामध्ये जे दिलेलं आहे त्याची बेरीज करा, कंसामध्ये दिलं त्याची बेरीज करा, कंस सोडवा आणि त्याच्यानंतर मग बाहेरच्या संख्येने त्याला गुणा. मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. आता मी सोडवतो, लक्ष द्या सगळे. आता आपल्याला प्रथमता कंस सोडवायचा असं समजा. आता इथे छेद सारखे जे बघा, छेद सारखे, त्याच्यामुळे इथे छेद सारखे करण्याची काहीच गरज नाही. 4 छेद 7 अधिक वजा 11 छेद 7 कंस जेव्हा गुणिले त्याचा विचार नंतर करू, आपण पहिले ब्रॅकेट सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. मग 4 छेद 7 आता इथे तुम्हाला माहित असेल इथं प्लस साईन दिलंय अधिक आणि या परिमेय संख्येला अंशाला वजा चिन्ह आहे. आता ज्यावेळेस अधिक आणि वजा या चिन्ह यांचा गुणाकार असतो, इथं गुणाकार आहे समजा, तर गुणाकारामध्ये काय नियम आहे तो तुमचा पाठ पाहिजे. अधिक गुणिले वजा, वजा होत म्हणून इथं वजा चिन्ह आहे. 11 छेद 7 गुणिले वजा 7. परत एकदा पहा, ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात नसेल आलं, इथं प्लस साईन आहे, इथं मायनस साईन आहे, प्लस मायनस मायनस होतं, अधिक वजा वजा गुणाकारामध्ये, आणि म्हणून इथं वजा चिन्ह झालेले. आता पुढची स्टेप पहा, इथे छेद सारखा असल्यामुळे 1 छेद 7 आणि 4 वजा 11 लिहू शकता, 4 वजा 11 छेद समान गुणिले वजा 7. पुढची पायरी, तर 4 वजा 11 म्हणजे वजा बाकीच करायची आपल्याला. 11 मधून 7 गेले किती राहतील पहा, सॉरी 11 मधून 4 गेले किती राहतील, वजा बाकी सारखी वजा बाकी सिंपल वजा बाकी करायची आपण आपल्या पद्धतीने, तर 7 राहतील. पण या ठिकाणी चिन्ह देताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, 4 आणि 11 मध्ये 11 ही मोठी संख्या आहे, त्याला निगेटिव्ह साईन आहे, वजा चिन्ह आहे, आणि म्हणून उत्तराला इथं वजा 7 द्यायचं. आणि छेदस्थानी 7 आहेच तो जसा तसा गुणिले वजा 7, त्या दिवशी तुम्हाला सांगितलं छेद नसेल तर 1 येऊ शकतो. आता या ठिकाणी या क्रियेमध्ये तुमच्या लक्षात येईल हा 7 आणि हा 7 किंवा हा 7 आणि हा 7 कॅन्सल होऊ शकतो, म्हणजे भाग करू शकतो, म्हणजे 7 1 7 7 1 7 सहज भाग गेला, 7 1 7 7 1 7 इथे दिला असता तरी चालला असता. शिल्लक जे राहिलं त्याचा गुणाकार करूया. प्रथम तर 7 आणि 1 चा गुणाकार 7 1 7 छेदस्थानी 1 आणि 1 चा गुणाकार 1 येईल, म्हणजे 7 छेद 1 म्हणजे 7च. आता चिन्हाच्या बाबतीत विचार करा, कारण तुम्हाला चुकवण्यासाठी दोन उत्तर, एक 7 भी देतील एक वजा 7 सुद्धा देतील. बरेच विद्यार्थी हे चिन्हाच्या घोटाळ्यामुळे उत्तर चुकू शकतात, तर आपलं बेसिक पक्क पाहिजे. इथे वजा गुणिले वजा, परत तोच मुद्दा आला पहा, वजा गुणिले वजा, ज्यावेळेस वजा गुणिले वजा होतं तर वजा वजा अधिक होतं, आणि म्हणून याचं जे चिन्ह आहे ते अधिक राहील, आपण अधिक इथं काही लिहित नाही, म्हणून उत्तर येईल 7 छेद 1 म्हणजेच 7. तर अशा पद्धतीने पहा, वजा 7 सुद्धा उत्तर दिलं असेल, घाई गडबडीत मुलं वजा 7 सुद्धा उत्तर देऊ शकतात आणि आपलं उत्तर म्हणजे मार्क जातील चुकत. तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करता आलं पाहिजे. एक अर्ध्या मिनिटात लिहून घ्या ज्यांना इच्छा लिहिण्याची पटकन.
पुढचं उदाहरण घेऊया तुमच्या पुस्तकातलं. वजा एक छेद दोन, वजा एक छेद आठ, वजा एक छेद तीन आणि वजा एक छेद चार. प्रश्न असा आहे बा, यापैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती? यापैकी सर्वात मोठी परिमेय संख्या सांगा. ऑप्शन दिलेले असतात. आता सगळे निगेटिव्ह नंबर आहे बा, सगळे ऋण संख्या आहे, तर सर्वात मोठी परिमेय संख्या आपल्याला कशी काढते त्याचा एक अर्धा मिनिट विचार करा तुम्ही. हो, तुमच्यातले सगळे जण तुम्ही हुशार आहात, बऱ्याच जणांना उत्तर येऊ शकत आणि काही मुलं उत्तर सुद्धा देतात, त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. कारण आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेतले गणित आता या वयातच जर सोडवता आले, तुम्ही ज्या वेळेस मोठे होणार आहात मित्रांनो, त्यावेळेस स्पर्धा परीक्षा तुम्ही देणार आहे, पोलीस भरती, PSI भरती, UPSC, MPSC तुम्हाला सहज जमतील. आता अशा प्रश्नामध्ये काय करायचंय पहा, सगळ्या ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत त्याचा जर विचार केला तर याचं डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर जर करता आलं झटपट तुम्हाला, तर लगेच उत्तर मिळू शकतं तुम्हाला. आता डेसिमल फॉर्म मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं हे तुम्हाला मला वाटतं चौथी पासून शिकवलंय, चौथी पाचवी सहावी सगळ्या वर्गात तुम्हाला झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी वजा एक छेद दोन म्हणतो, हा छेदाने अंशाला भागायचं, भागाकाराची क्रिया करायची आणि त्याच्यावर तुम्हाला उत्तर मिळतं. आता तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर इथे वजा एक छेद दोन हे डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला काय देते, आता डेसिमल फॉर्म मध्ये लिहिताना बा वजा आहे तसं दोन आणि एकाला भागायचं, दोन आणि एकाला भागतात नाही म्हणून पॉइंट लिहितो आपण शून्य पॉइंट आणि एकावर घेतला समजा शून्य आणि ही दोन आणि दहाला भाग द्यायचा बे पंचे दहा, बे पंचे दहा म्हणजे शून्य पॉइंट तिथे पाच आलेले बा. त्यानंतर दुसरा अपूर्णांक घेतला मी वजा एक छेद आठ, त्याच पद्धतीने निगेटिव्ह आहे तसंच आठ आणि एकाला भाग जात नाही शून्य पॉइंट आणि एकावर घेतला शून्य म्हणजे दहा झाले, दहा झाले लक्षात घ्या, एकावर शून्य घेतलं दहा झाले. दहा झाल्यानंतर तुम्ही भाग कसं देता मग आठ एक आठ, आता आठ एक आठ मी ज्यावेळेस म्हणतो तिथे दहा आहे विचार करायचा, दहा मधून आठ गेले किती शिल्लक राहिले दोन राहिले म्हणजे दोन म्हणजे परत शून्य घेतला वीस झाले आणि आठ दुने सोळा. आता आपल्या पुढेही जाऊ शकतो आपण पण आपल्याला इतकं अँसर पुरेस आहे ठरवण्यासाठी. वजा एक छेद तीन बरोबर या ठिकाणी त्याच पद्धतीने करूया, भाग तीन आणि एकाला जात नाही एक लहान संख्या आहे म्हणून शून्य पॉइंट घेतला एकावर शून्य घेतला म्हणजे दहा झाले, दहा झाल्यानंतर तीन आणि दहाला भाग द्यायचा, तीन आणि दहाला भाग कसं देतो आपण, तीन एक तीन, तीन दोन सात, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा तर मोठे होतात म्हणजे तीन त्रिक नऊ शून्य पॉइंट तीन येतात. पुढे अजून एखादा भाग देऊ शकतो पण गरज पडली तर विचार करू आपण त्याचा. आणि शेवटचं वजा एक छेद चार बरोबर वजा त्याच पद्धतीने बा शून्य एकावर घेतलं शून्य दहा झाले चार दुने आठ, चार दुने आठ आणि दोन उरले दोनावर शून्य घेतला चार पंचे वीस. आता हे जे डेसिमल मध्ये सगळे अँसर आलेले याच्यावर तुम्हाला काही सेकंदात उत्तर सांगता येईल की सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती. आता तुम्हाला मात्र हे माहित पाहिजे मित्रांनो, ज्यावेळेस निगेटिव्ह नंबर असतात म्हणजे सगळे ऋण संख्या असतात, तर तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं असेल जी संख्या लहान असते ती सगळ्यात मोठी असते, जी संख्या लहान असते ती सगळ्यात मोठी असते, सगळे निगेटिव्ह असतील तर सगळे ऋण असतील. इथं तेच घडलेले बा, सगळे निगेटिव्ह आहेत मग याच्यामध्ये सगळ्यात लहान कोणती, तर डेसिमल पॉइंट नंतरचा अंक काऊन ठरवायचं. डेसिमल पॉइंट नंतर इथं पाच आहे, इथं एक आहे,
इथं तीन आहे, इथं दोन आहे, मग इथं पाच आहे, इथं तीन मोठे, पाच मोठे, दोन मोठे, लहान कोणता वाटतो? एक वाटतो. म्हणजे ही जी संख्या आहे ही सगळ्यात लहान आहे, पण आपल्या नियमानुसार निगेटिव्ह असल्यामुळे ही सगळ्यात मोठी होईल. आणि सगळ्यात मोठी असल्यामुळे त्याचं अँसर तुमचं जाईल -1/8. ही सगळ्यात मोठी परिमेय संख्या असेल. अशा पद्धतीने तुम्ही कमी वेळेत हे उदाहरण सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारचे दुसरे सुद्धा उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तर ज्यांना लिहून घ्यायचं त्यांनी पटकन लिहून घ्या. बर, सगळ्यांचं लिहून झालेलं असेल. पुढचं एक्झाम्पल बघा. आता पहा, 2017 तुमच्या परीक्षेला 2017 जे एक्झाम्पल आलेले परिमेय संख्येवर ते एक्झाम्पल आपण घेऊया. उदाहरण असं होतं बघा, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? पुढील पैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? भाषा पहिली कळली पाहिजे प्रश्नाची. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? चार पर्याय दिलेले होते, मी चार पर्याय फळ्यावर लिहितो. पहिला पर्याय -2/3 -1/2 च्या पेक्षा मोठे. दुसरा पर्याय -2/3 > 1/2. तिसरा पर्याय -5/4 > -2/3. आणि चौथा पर्याय 5/4 > -2/3. तर हे चार पर्याय दिले होते आणि प्रश्न नीट समजून घ्या, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? आता अचूकचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. अचूक म्हणजे करेक्ट, म्हणजे बरोबर. आता तुम्ही सगळ्यांचं निरीक्षण करा सगळ्यांनी, आणि त्यापैकी पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे हे पटकन सांगण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे 1/2 मिनिट वेळ आहे विचार करायला. तुम्हाला त्या दिवशी मी शिकवलं होतं दोन परिमेय संख्यामध्ये कोणती मोठी शिकवण्यासाठी काय टेक्निक वापरायची, A/B आणि C/D. ते ती टेक्निक वापरून तुम्ही सर्च करू शकता. बरेच विद्यार्थी पटकन सोडवतात
आणि उत्तर सुद्धा छानपैकी लिहितात. ए अपॉन बी छेद सी अपॉन डी. तिरकस गुणाकार कसा करायचा ते मागच्या तासाला तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे ते करून ठरवायचं की ते बरोबर आहे का नाही चिन्ह दिलेलं. बर पहा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेले आहे. आता पर्यायातील संबंध अचूक म्हणजे बरोबर कोणते आपल्याला चेक करायचे. आता एकेका याच्याकडे जाऊया आपण. आता पहिलं पहा, -2/3 च्या पेक्षा मोठे -1/2. आता निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर याविषयी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. आणि पाचवी पासून आहे की जी धनसंख्या असते पॉझिटिव्ह नंबर असतो इज ऑलवेज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. म्हणजे धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठीच असते. धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी. आता इथे कोणकोणते ऑप्शन आहेत असे त्याचा विचार करू. इथं पाहा, -2/3 आणि 1/2. इथे जर निरीक्षण केलं तर 1/2 ही धनसंख्या आहे आणि ही ऋण संख्या आहे. म्हणजे धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते. म्हणजे इथं असं असायला पाहिजे होतं की 1/2 हा मोठा पाहिजे होता. हा काय पाहिजे होता? असा मोठा पाहिजे होता. कशापेक्षा? -2/3 पेक्षा. कारण ही धनसंख्या आहे, ऋण संख्या आहे. म्हणजे इकडे ते इकडे दिलेले. म्हणजे हे दिलेलं चुकीचं ऑप्शन आहे. हे चुकीचं ऑप्शन आहे, लगेच लक्षात येतं आपल्या. त्यानंतर अजून तसंच एक ऑप्शन आहे पाहिजे. इथे पाहिजे धनसंख्या आहे 5/4. 5/4 आणि ही ऋण संख्या आहे. तर धनसंख्याच मोठी पाहिजे होती ना. अशी इकडे पाहिजे होते. 5/4 मोठे पाहिजे होते. इकडे उलट दिलेले. म्हणजे हा ऑप्शन सुद्धा रॉंग दिलेला आहे, चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे काही क्षणात तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की दोन ऑप्शन तर रॉंग आहेत. म्हणजे अँसर या दोघांमध्ये जे 1 आणि 3 मध्ये अँसर कुठे आहे? 1 आणि 3 मध्ये जे म्हणजे दोघांचा आपल्याला अँसर ठरवावा लागेल. तर तिथे ठरवताना आपला तो नियम त्या दिवशी शिकवलेला तिरकस गुणाकारानुसार ते ठरवायचं. आता कसं ठरवलं त्या दिवशी सांगितलेलं आहे तुम्हाला. याचा अंश आणि त्याचा छेद यांचा गुणाकार करायचा. याचा अंश आणि त्याचा छेद. -2 आणि 2 यांचा गुणाकार किती? -2 आणि 2 चा गुणाकार -4. हा अंश आणि याचा छेद. 3 आणि -1 चा गुणाकार 3 × 3 -3. कारण चिन्ह वजा आहे. आता इथं गुणाकार नियम आणि -3 मोठी म्हणून -1/2 अपूर्णांक मोठा पाहिजे होता. हा मोठा नेमकी तो लहान दाखवलेला आहे. म्हणजे हा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. आणि तुम्ही क्षणात सांगू शकता की ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असलंच पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षा सोडत तरी पण आपण सोडून पाहू ते आहे का. तसंच पहा हा छेद आणि हा अंश. हा -5 आणि 3 चा गुणाकार करू. -5 आणि 3 चा गुणाकार किती? 5 × 3 = 15. +15 आणि याचा अंश -2 आणि 4 चा गुणाकार. 4 × 8 +8. आता पहा -15 आणि -8 याच्यामध्ये लहान संख्या कोणती? 8 आहे वजा मध्ये. आणि जी लहान संख्या ती ऋण संख्येत मोठी असते वजा मध्ये. आणि त्याच्यामध्ये हा ऑप्शन इकडच्या बाजूला पाहिजे होता. आता त्याच्यामध्ये ऑप्शन मध्येच चूक झालेली. त्या पद्धतीने तुम्ही ते परीक्षणात असं नसता ते बरोबर दिलेलं असत. म्हणजे इथं
दोनशे तीन हा वजा पाचशे चार पेक्षा काय असेल मोठा असेल, तर मग ऑप्शन नंबर तीन याच आन्सर असेल, ऑप्शन नंबर तीन याच काय असेल आन्सर असेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे आणि पटकन कमीत कमी वेळेत उत्तर देता आलं पाहिजे। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न असा आहे पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लाव। पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लाव आणि प्रश्न असा दिलेला आहे चार छेद सतरा वजा सात छेद नऊ वजा तीन छेद पाच, या पद्धतीने तीन संख्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला चढता क्रम लावायला सांगितलेला आहे। पाहू आता चढता क्रम कोण लावतो, चढता क्रम माहित असेल तुम्हाला सगळ्यांना, सगळ्यात लहान संख्या अगोदर घ्यायची, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी आणि सगळ्यात मोठी शेवटी जाईल तीन संख्येमध्ये। अशा पद्धतीने तुम्हाला क्रम लावता आला पाहिजे। तर चढता क्रम लावा, एक मिनिट वेळ देतो मी तुम्हाला। आणि आपल्याला तीन ऑप्शन चार ऑप्शन दिलेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्या चार ऑप्शन मध्ये आपल्याला सांगावं लागतं कोणता ऑप्शन बरोबर असेल। आता कशा पद्धतीने चढता क्रम लावता येईल, आता तुम्ही जर थोडं ऑब्झर्वेशन केलं ना, याच निरीक्षण केलं, तर चार छेद सतरा ही धनसंख्या आहे आणि ह्या दोन्ही निगेटिव्ह आहे म्हणजे ऋण संख्या आहे दोन्ही। आता लगेच लक्षात आलं पाहिजे की या दोन्ही संख्येपेक्षा ही संख्या सगळ्यात मोठी, कारण ही धनसंख्या आहे, पण सगळ्यात मोठी संख्या तुम्हाला लगेच मिळालेली चार छेद सतरा ही संख्या मिळाली तुम्हाला। आता प्रश्न असा आहे फक्त या दोन्हीमध्ये कोणती लहान आणि कोणती मोठी हे जर समजलं तर लगेच उत्तर तुमच्या लक्षात येईल। मग या दोन्हीसाठी आपल्याला आपला जो नियम आहे तो नियम वापरावा लागेल। पहा वजा सात छेद नऊ आणि वजा तीन छेद पाच याच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे हे आपल्याला ठरवावं लागेल। आपला तोच नियम, अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार करायचा। आता सातचा पाचा पस्तीस, इथं निगेटिव्ह साईन आहे, निगेटिव्ह साईन गेलं वजा चिन्ह दिलं। आता हा अंश वजा तीन आणि हा छेद नऊ, नऊ त्रिक सत्तावीस। आता बघा गुणाकार केल्यानंतर तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे वजा पस्तीस आणि वजा सत्तावीस यामध्ये कोणती संख्या मोठी आहे। तर निगेटिव्ह नंबर मध्ये ऋण संख्येमध्ये जी लहान संख्या आहे ती सगळ्यात मोठी असते, म्हणून इथं सत्तावीस ही लहान आहे पस्तीस पेक्षा, म्हणून सत्तावीस वजा सत्तावीस मोठी, म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे। वजा तीन छेद पाच हा अपूर्णांक वजा सात छेद चार पेक्षा मोठा आहे। पाहता तुम्हाला चढता क्रम सहज लावता येईल, ही तर सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह नंबर, ही सगळ्यात छोटी आहे, या दोन्हीमध्ये आता ठरलं आपलं बाप
की ही मोठी नी लहान आहे म्हणून हे एक नंबर आहे. म्हणजे आन्सर मध्ये काय जाईल वजा 709 जाईल. त्याच्यानंतर ही वजा 305 आणि सगळ्यात मोठी जी ती राहील 417 कारण ती धन संख्या आहे. अशा पद्धतीने तुम्हाला चढता क्रम असेंडिंग ऑर्डर सहज रीतीने शोधता येईल. तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात चार, त्या ऑप्शन मध्ये हे आन्सर जिथं असेल त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. समजा ऑप्शन नंबर 2 ला असेल तर 2 नंबरचा गोल तुम्ही हे करायचा. या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर सगळ्यांनी ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घ्या पटकन. पुढचा प्रश्न असा आहे पहा, 7/15 11/20 2/5 आणि 12/25 प्रश्न नीट आहे का मित्रांनो? यामधील सर्वात लहान व सर्वात मोठ्या परिमेय संख्येमधील फरक किती असेल? परत येतो प्रश्न पहा, यामधील सर्वात लहान व सर्वात मोठ्या परिमेय संख्येमधील फरक म्हणजे वजाबाकी किती असेल? पाहू बरं कोण शोधण्याचा प्रयत्न करतो. एक मिनिट वेळ देतो मी तुम्हाला. सर्वात मोठी परिमेय संख्या आणि सर्वात लहान परिमेय संख्या यातला फरक म्हणजेच वजाबाकी करायची आपल्याला. हॅलो राऊत सर बोला मॅडम. संख्या थोडी खाली लिहा, संख्या वरती दिसत नाही मुलांना, थोडी खाली घ्या. चालेल. हा ओके. हो थँक्यू. सर्वात मोठी परिमेय संख्या आणि सर्वात लहान परिमेय संख्येमधील फरक तुम्हाला शोधायचा आहे. आता फरक शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या चार मधली सगळ्यात मोठी कोणती ती पहिले शोधावं लागेल, सर्वात लहान कोणती ती शोधावं लागेल. एकदा ते डिसाईड झालं की त्यामध्ये फरक म्हणजे दोघांची काय करायची, वजाबाकी. ती वजाबाकी तुमच्या चार ऑप्शन पैकी एक ऑप्शन मध्ये असेल. पाहूया एक अर्ध्या मिनिटामध्ये कोणाला सोडवता येईल का पाहू, नाही तर मी सोडवून दाखवणार आहे तुम्हाला. याचं जलद गतीने तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर डेसिमल मध्ये रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि मित्रांनो डेसिमल मध्ये रूपांतर करण्यासाठी भागाकाराची क्रिया ज्या विद्यार्थ्यांची पक्की ना, पाडेपाठ असणे आणि भागाकार तोंडी करता येणे, त्या विद्यार्थ्यांना काहीच वेळ लागणार नाही सोडवायला. पाहता आपण सोडवण्याचा प्रयत्न करू.
इथे तुमच्या लक्षात येईल बा 7/15 दिलेले, याचं डेसिमल मध्ये रूपांतर कशा पद्धतीने करता येईल, तर 15 ने 7 भागावं लागेल. आता भागाकाराची क्रिया तुम्ही 4थी 5वीला जसे करत होते ती क्रिया आता तुम्ही स्कॉलरशिपला आहात, तुम्हाला जलद गतीने जमली पाहिजे, तोंडी जमली पाहिजे. म्हणजे असं भागाकार करण्यापेक्षा इथं तोंडी जर जमली तर तुमचा फायदा होईल, सरावाने होईल ते, सराव केलं तर सगळ्यांना येईल. आता पहा आम्ही भाग कशा पद्धतीने देतो, 15 ने 7 भाग जात नाही, 0 पॉईंट घेतो, 0 पॉईंट घेतल्यावर इथं 70 होईल, म्हणजे 7च्या पुढे आपण 0 लावतो, 70 झाले. 15च्या पाड्यामध्ये 70 येतं का पाहायचं बा, तर 15 × 30 = 15 = 45 15 चौक 60 15 चौक 60 70 मधून 60 गेले की 10 राहिले, 10 वर घेतला 0 म्हणजे 100 झाले, परत 15 ने भाग द्यायचे 100 ला, तर 15 × 90 15 × 7 = 105 होईल, ते खूप मोठं होईल 100 पेक्षा जास्त, 15 × 7 = 90 म्हणजे 0.46 हे त्याचा आन्सर आला. आता दुसरा परिमेय संख्या घ्या 11/20, तर ही परिमेय संख्या घेतल्यावर इथे त्याच पद्धतीने भागतो, 20 ने 11 जाणार नाही, 0 पॉईंट घेतला मी. घेतल्यानंतर आता तिथे 110 झाले पहा, इथं 11 आहे वरती 0 घेतला, पण मनातल्या मनात 110 20 ने भाग द्यायचा, 20 × 5 = 100 20 × 5 = 100 मी जर 20 सक केलं तर 120 होईल मित्रांनो, इथे 110 म्हणून 20 × 5 = 100 110 मधून 100 गेले तर शिल्लक राहिले 10 राहिले. मग त्या पद्धतीने तुम्ही भाग देऊ शकता आणि आपल्याला गरज इथपर्यंत जे गरज पडली तर पुढचा डेसिमल येऊ. पुढचा भाग 2/5, आता इथे भाग देताना 5 आणि 2 भाग जात नाही, तीच क्रिया 0 पॉईंट झालं, 2 भाग देतोय म्हणजे इथे 2 वर 0 घ्यायचा, 0 म्हणजे 2 वर 0 जर घेतलं तर किती तयार होतात, 20. 5 आणि 20 भाग द्यायचं, 5च्या पाण्यामध्ये 20 येतात का, 5 चौक 20 या पद्धतीने 0.4 एंड होतोय भाई. आणि शेवटचा 12/25, आता ही क्रिया तुम्ही जलद गतीने करणार आहात, ही शिकवण्यासाठी मी स्लो करतो, ज्यांची प्रॅक्टिस आहे भागाकार क्रियेवर त्यांना काहीच वाटत नाही. 25 ने भाग द्यायचा, आता भाग जात नाही म्हणून भाग गेला 0 120 झाले, तोंडी लक्षात ठेवायचं 12 म्हणजे वरती 0 घेतलं 120 झाले, मग 25च्या पाड्यात पाहायचा विचार करायचा, 25 चौक 100 25 × 5 = 125 होतात, 125 तर नाही घेऊ शकत मी, 120 आहे ना, मग 25 चौक 100 आता 25 चौक 100 घेतल्यानंतर बा तिथे शिल्लक किती राहिले पहा, 20 राहिले, शिल्लक काय राहिले, 20 राहिले पहा, 20 घेतला 0 200 झाले आणि 25 × 8 = 200 आता इथं मला असं का करावं लागलं, तुमच्या लक्षात आलं असेल काही, इथं 4 आलेला आहे, इथं 4 आलेला आहे, इथे मी 4 आलेला आहे बघ, इथं 2 डेसिमल मध्ये घेतली, इथं मधून मी 2 डेसिमल मध्ये गेलो, इथं काय गेलो नाही, इथे एंड झालं होतं बघ, इथं एंड झालं होतं बघा का म्हणून गेलो नाही, कारण आपल्याला हे मुद्दाहून देताना त्यांनी असं दिलंय की तुम्ही गोंधळात पडावं म्हणून 4 आता क्लिअर होईल याच्यावर. आता याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की सर्वात मोठी आणि सर्वात लहान परिमेय संख्या कोणती, लगेच सांगता येईल तुम्हाला, डेसिमल पॉईंट नंतरचा जो नंबर आहे त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. आता बघा डेसिमल नंतर 4 आहे, इथं 5, इथं परत 4, इथं 4, मग आता 5 आहे म्हणजे एक सिद्ध झालं की सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती ही 11/20 ही सगळ्यात मोठी संख्या आहे, इथं 4 आहे 4 आहे 4 आहे, इथं 5 आहे म्हणून सगळ्यात मोठी संख्या झाली. आता सगळ्यात लहान वर जायचं आपल्याला, आता सगळ्यात लहान संख्या कोणती त्याचा आपण विचार करू, इथं बघा 46 आहे, इथं 48 आहे, बरोबर का पॉईंट नंबर 46 48, इथं फक्त 4, इथं फक्त किती आहे 4, म्हणजे आपण 40 म्हणू शकतो, तुम्हाला शिकवलेलं असेल 40, म्हणजे ही जी संख्या आहे ती सगळ्यात लहान झाली 2/5, म्हणजे आपल्याला मिळालं की या 2 संख्या ही मोठी आणि लहान, आणि आपल्याला विचारलं फरक विचारला, फरक विचारला म्हणजे दोघांची काय करायची, उपाचा भाग म्हणजे 11/20 2/5 11/20 2/5 आणि 2/5 हे मिळाले आपल्याला, मग यांच्यामधला फरक शोधायचा म्हणजे दोघांची काय करायची, वजाबाकी, हा सगळ्यात मोठा हा सगळ्यात लहान. वजाबाकी करताना तुम्हाला आता त्या दिवशी सांगितलं मी छेद समान करायची, इथं 20 आहे तर 5ला किती ने गुणलं ते 20 होईल, 5 चौक 20 म्हणून इकडे सुद्धा 4 ने गुणायचं, 11/20 2 × 4 = 8 5 चौक 20 आणि इथं वजाबाकी केली तर 20 20 सारखी आहे बा, 11 मधून 8 गेले, 8 × 3 = 11 इथे शिल्लक राहिले 3 आणि म्हणून तुमचं आन्सर जे येईल 3/20 तुमच्या ऑप्शन मध्ये असेल 3/20. अशा पद्धतीने तुम्ही सहज
सराव करून कमी वेळेत सुद्धा हे प्रश्न सोडवू शकता. अवघड काहीच नाही. पटकन लिहून घ्या. पुढचं एक एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल असं परीक्षेला आलेलं आहे पहा. 5/8 मध्ये नीट ऐका. 5/8 मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावे, किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज, म्हणजे बेरीज 5 येईल. परत एकदा प्रश्न आहे का. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज त्याची 5 येईल. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले असतात 4 वेळा 3 वेळा 7 वेळा 5 वेळा काही जे असतात ते ऑप्शन. तर 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवले तर बेरीज 5 येईल. ज्यांना अजूनही समजलं असेल त्यांच्यासाठी असं लिहितो बा. 5/8 अधिक 5/8 असे किती वेळा मिळवायचे, किती वेळा. तर यांची सगळ्यांची बेरीज 5 यायला पाहिजे. तर विचार करा आणि आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. पाच छेद आठ किती वेळा मिळवले तर आन्सर 5 यायला पाहिजे, म्हणजे पूर्णांक यायला पाहिजे. लक्षात घ्या. आता ज्यांची भागाकाराची क्रिया व्यवस्थित असते त्यांना पटकन कळते पाय. खूप सोपं आहे विचार जर केला तर. बऱ्याच विद्यार्थी उत्तर देऊ राहिले आणि बरोबर उत्तर देऊ राहिले. पाहता किती सोपंय बा. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवले तर बेरीज 5. आता ज्या मुलांचं बेसिक एकदम पक्क असतं त्याच्या लगेच छेद तर सारखाच येईल. 8 8 8 8 छेद राहणार आहे. छेद सगळ्यांचा 8 आहे म्हणजे 8च राहील ना. आता फक्त न्युमरेटर म्हणजे अंशांची जी बेरीज आहे ती किती आली, त्या बेरजेला 8 ने भागल्यानंतर 5 कधी येतील हे जर समजलं तर काही क्षणात उत्तर तुमचं त्या ऑप्शन मध्ये तुम्ही निवडू शकता. काही क्षणात, काहीच वेळ लागणार नाही. आता बघा तुम्हाला 5 आन्सर येण्यासाठी कोणत्या संख्येला 8 ने भागितल्यावर 5 येईल. कोणत्या संख्येला 8 ने जर भागितलं तर 5 येईल. तर त्याचं उलट तुम्हाला गणित भागिले गुणिले उलट क्रिया शिकवलेल्याच असतात. 4 5 ला 8 5 किती होतात 40. इथं जर 40 असतील, 40 तर 40 ला जर मी 8 ने भागितलं बघा 8 5 40. याला घाबरायचं नाही. 40/8 ही भागाकारायचीच क्रिया आहे, फक्त एक लिहिण्याची पद्धत असते मित्रांनो.
अंश आणि छेद, म्हणजे छेदाने अंशाला आपण भाग देतो, जसं तुम्ही चौथी पाचवीला भाग देतात त्याच पद्धतीने. अठरा पंच चाळीस मधून आन्सर किती येईल? पाच. म्हणजे मग हे पाच पाच पाचची बेरीज चाळीस कशी होईल? पाच पाचची बेरीज पाच अधिक पाच अधिक पाच याची बेरीज चाळीस कशी होईल? तर ते पटकन तुम्हाला सोड, पाच अठ्ठेचाळीस पाड्यांचाच वापर आहे. पाच अठ्ठेचाळीस म्हणजे आठ वेळा जर पाच पाच लिहिले आपण, पाच अधिक पाच अधिक पाच असे आठ वेळा लिहिले, किती वेळा? आठ वेळा लिहिले, तर बरोबर त्याची बेरीज किती येईल? चाळीस येतील. आणि म्हणून आठ वेळा लिहिले तर बेरीज पाच येईल, चाळीस येईल, आणि अठरा पंचेचाळीस होईल, म्हणजे उत्तर आपलं पाच येईल. नेमकी हितपर्यंत येतात तुम्ही आठ वेळा, आणि आन्सर पहिलंच आठ दिलेलं असतं ऑप्शन मध्ये फसवण्यासाठी, आणि आठ तुम्ही लिहून टाकतात. तुम्ही हा विचार करत नाही प्रश्नाची भाषा काय. पाचशे दाट मध्ये पाचशे दाट किती वेळा मिळवावे? मला पहिला पाचशे दाट सोडून द्यावा लागेल ना, आठ वेळा असतील नाही, पहिला पाचशे दाट सोडून दिला म्हणजे किती राहिले ते पाचशे दाट? सात राहिले, आणि म्हणून याचा आन्सर सात वेळा मिळवावे लागतील. किती वेळा मिळवावे लागतील? सात वेळा मिळवावे लागतील. अशा पद्धतीने थोडस शांत डोक्याने जर विचार करून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं सहज तुम्हाला आन्सर मिळू शकतं आणि तुम्ही प्रावीण्य मिळू शकतात. तर मित्रांनो, परिमेय संख्या ही जी प्रकरण आहे आणि त्यावरील क्रिया या बाबतीत खूप सखोल सुरुवातीच्या पहिल्या तासाला त्याची व्याख्या, ज्या चारी पाची क्रिया आपण समजून घेतल्या त्यावर खूप उदाहरणं घेतली, आजच्या तासाला सुद्धा खूप उदाहरणं घेतली. आता जो पुढचा तास राहील माझा त्यामध्ये बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त हे जे दुसरा धडा आहे हा वेगळा धडा होता, परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया. तुम्ही घरी खूप सराव केला पाहिजे मित्रांनो. सराव गणित हा जो विषय असतो तो सरावाचा विषय असतो, तुम्हाला समजतं समजून उपयोग नाही. याचा दहा दहा वेळा जे विद्यार्थी सराव करतील, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवतील, त्या मुलांना प्रावीण्य मिळतं आणि प्रावीण्य मिळाल्यानंतर तुम्ही ओरिजिनल परीक्षेला सहज सामोरे जाऊ शकता. अशा पद्धतीने परिमेय संख्या हा धडा मी माझ्या परीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅडम बोला. सर संपवायचा का त्रास? हो सर. आज आपल्याला साकरवाडी येथील सोमाया विद्यालयातील शिक्षक संजय राऊत सर यांनी संख्याज्ञान या विषयावर अतिशय सविस्तर अशी उदाहरणे घेऊन समजावून दिलीत, सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी तासिका संपली तर जाहीर करू.